Whatever, whatever kind, This is our time, baby, you know what I want, know what I want Girl, you're super fly, you should be mine What can I get you out of my mind? This is our time, baby, you know what I want, know what I want This is our time, baby, you know what I want, know what I want जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनलस पी क्रिएशनवर लेखन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप साऱ्या जणांचे कमेंट येत आहेत की व्हॉट्सअपवरती जे फुल स्क्रीनला के स्टेटस ठेवत असतात ते कसे एडिट करायचे ते, हो ते करा सांगतात तर मित्रांनो ते एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मशीन ॲपची गरज लागणार आहे सुरुवातीला तुम्ही डेमोमध्ये बघितलं असेल तर तसा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला जे मटेरियल लागणार आहे ते सगळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता तिथून तुम्हाला डाऊनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपला सगळ्यात बेस्ट पर्याय आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरती हे सगळे मटेरियल आपण दिलेलं आहे त्यासोबतच आपलं अलाइट मोशन फ्री ॲप जे आहे ते देखील दिलेलं तिथून तुम्ही डाऊनलोड करून इन्स्टॉल करू शकता टेलिग्राम चॅनलचं नाव एसपीक्रिएशन वाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे तीन हजार लाईक्स ठेवलं आहे तर तीन हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या मधून व्हिडिओ डेली शिकवले जातात मित्रांनो अजूनही जर आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामवरती फॉलो करा इंस्टाग्राम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो चला जरा हे न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ रिडिंगला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर स्क्रीनवरती आहे त्यानंतर अलाइट मोशन ॲप जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तर प्लसचं ऐकन दिसेल तर त्यावरती सिम्पली टच करायचं आहे आणि तो जो पेन्सिलचा ऐकन आहे त्यावरती टच करून तुम्ही टेन एटी आणि तर एक दोन तीन चार सॉरी दोन तीन चार झिरो म्हणजे तेवीसशे चाळीस हा रेशो आपण सिलेक्ट करायचा आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एक हजार ऐंशी रेस टू दोन हजार तीनशे चाळीस हा रेशो आपण सिलेक्ट करायचा आहे हा आपला एच डी फुलस्क्रीन व्हॉट्सअपला जो स्टेटस असतो त्याचा रेशो आहे त्यानंतर सिंपली तर रेट तीस ठेवायचं आहे आणि बॅकग्राऊंड ब्लॅक घेऊन क्रिएट प्रोजेक्टवरती टच करून आपला प्रोजेक्ट क्रिएट करून घ्यायचा आहे ओके तर अशा प्रकारचं आपला आयकन जे आहे ती ब्लॅक कलरची दिसेल लेअर आपली सुरुवातीला तर सिम्पली प्लसवरती टच करायचा आहे आणि तर ऑडिओवरती जायचं आहे आणि जे ऑडिओ मी तुम्हाला दिलाय तेच ते सुरुवातीला आपण ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे ओके तर ऑडिओ ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला ऑडिओ जे आहे ती सत्तावीस सेकंदाचा आहे त्यामुळे व्हिडिओच्या स्टार्ट लिहाय तिथून पुढे स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती टच करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे सिम्पली इथून जे मी तुम्हाला इमेजेस दिले आहेत त्यातील इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर हे सगळे इमेजेस जे आडवे जे इमेजेस आहेत ते सगळे ॲड करून आपण घेऊ सुरुवातीला आणि इथून फील स्क्रीन करायचं आहे ओके okay, तर सगळे इमेजेस यानंतर इथं पुढे यायच्या दोन सेकंदापर्यंत आल्यानंतर परत प्लसवरती जाऊन आपला दुसरा इमेज जो आहे तो आपण दुसरा इमेज इथून सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे तर असे सगळे इमेजेस जे आहेत ते आपण ॲड करून घ्यायचे आहेत तर मी पटापट सगळे इमेजेस ॲड करून घेतो त्यानंतर तुम्ही पुढचा व्हिडिओ जो आहे तो बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण सगळे इमेजेस ॲड करून फील स्क्रीन करून पूर्ण व्हिडिओवरती अशा प्रकारे पूर्ण आपल्या स्क्रीनवरती घेतलेले आहेत जर इमेजेस व्यवस्थित से से, सेट होत नसेल सेट होत नसेल तर सिम्पली इमेजवरती टच करायचं आहे आणि या तीन डॉटवरती टच करून फिल स्क्रीन करा म्हणजे प्रत्येक इमेज जो आहे तर आपल्या स्क्रीनच्यानुसार सेट होऊन जाईल ओके त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं जे सॉन्ग आपण ॲड केलेलं आहे ते सत्तावीस सेकंदाच आहे त्यामुळे इथंपर्यंत यायचं सत्तावीस सेकंदाला ही लाईन जी दिसत आहे तिथवर ह्या आपल्या लास्ट इमेजवरती टच करायचं आहे आणि हा जो चार नंबरला ऑप्शन आहे यावरती टच करायचा म्हणजे पुढला पार्ट कट होईन जाईल ओके तर त्यानंतर आपल्याला मेन पार्ट म्हणजे इमेज इमेज जे आपण ॲड केलेलं आहे ते हलवायचे कसे तर सिम्पली इमेजवरती टच करायचं इमेजवरती टच केल्यानंतर इमेज इथं मू अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल तर त्यावरती जायचं आहे सिम्पली प्लसवरती या टच करायचे इथं जे प्लस दिसत आहे तर या प्लसवरती मी तुम्हाला दाखवतो या प्लसवरती टच करायचं आहे आणि इथं मायनस करायचा आहे पूर्ण मायनस केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण हा जो इमेज आहे तर तो पहिल्यांदा सेट करून घेऊ आपला होता तसा ओके तर प्लसवरती टच करायचा आहे आणि इथं जो पार्ट आहे स्वीप हेअर टू मूव लेअर तर त्यावरती टच करायचा आहे लेड रे रेड रे, रे लाईन जी आपली येते लाल कलरची लाईन तर ती असते आपली एक लेवलची लाईन तर ती लाईन दिसली पाहिजे त्याप्रकारे व्यवस्थित असा इमेज हलवून घ्यायचा आहे ओके तर अशा प्रकारे या साईडपर्यंत इमेज घ्यायचं आहे त्यानंतर इमेजच्या लास्टला यायचं आहे तर लास्टला आल्यानंतर दोन सेकंद ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी टच करायचं आहे आणि तर प्लसवरती जायचं आहे प्लसवरती जाऊन हा प्लस इमेज परत या ठिकाणी असा आपण मूव्ह करून घ्यायचा ओके तर मूव केल्यानंतर पूर्ण इमेज आपला असा आप दिसेल ओके ओके तर अशा प्रकारे आपले सगळे इमेजेस आपण सेट करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो परत हा जो इमेज आहे त्याला आपण उलट्या साईडला फिरवायचा आहे तर सिम्पली मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे सुरुवातीच्या ठिकाणी प्लसवरती टच करायचा आहे आणि हा फोटो आपण या साईडला घ्यायचा आहे ओके कारण रॉंग साईडनं आपण हा फोटो घेणार आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही रेड लाईन जी दिसत आहे आडवी तर या ठिकाणी तर ती लाईन दिसलीच पाहिजे कारण त्या त्यामुळेच आपला इमेज जो आहे तो एक लाईनमध्ये मूव्ह होईल ओके तर लास्टला येऊन परत एक प्लस आयकन आपण द्यायचं आहे या ठिकाणी आणि हा इमेज असा या ठिकाणी मूव करून घ्यायचा ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हा इमेज जो आहे तो आपला परत या रॉंग साईडनं सेट होईल असा मूव होतील तर सगळ्या इमेजेसला आपण साधारणतः चौदा सेकंद या ठिकाणापर्यंत आपण सगळे इमेजेस सेट करून घ्यायचे आहेत ओके तर मी पटापट सगळे इमेजेस सेट करून घेतो ओके मित्रांनो आपण सगळे इमेजेस सेट केलेले आहेत तुम्ही एक वेळेस बघून घ्या तर अशा प्रकारे आपले सगळे इमेजेस मूव होणार आहेत ओके तर त्यानंतर चौदा सेकंदाच्या पुढचा जो इमेज आहे त्या इमेजवरती टच करायचा आपल्याला इमेजवरती टच केल्यानंतर स्टार्ट लिहायचा आहे आणि खाली इपेक्ट हा ऑप्शन दिसेल तर इफेक्टवरती जायचं आहे इफेक्टवरती गेल्यानंतर हा इमेज जो आहे तो असा थोडासा झूम करून घ्यायचा आहे जेणेकरून फक्त आपल्याला फेस पाहिजे आहे इमेजचा ओके तर अशा प्रकारे इमेज घ्यायचा ॲड इफेक्टवरती जायचा ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला मू अँड ट्रान्सफॉर्म हा ऑप्शन बघायला मिळेल तर मू अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे पूर्णपणे खाली आल्यानंतर तुम्हाला कुठंतर हा ऑक्सिलेट हा जो इफेक्ट आहे तुम्हाला तीन चार नंबरला इफेक्ट हा मिळेल तर ऑक्सिलेट इफेक्टवरती टच करून हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्याचा अँगल जो आहे तो अँगल इथून आपण फोर्टी ठेवायचा आहे ओके तर फोर्टी आपण अँगल ठेवून एकदा प्ले करून बघूया ओके <गणागाँ> तर फोर्टी अँगल आपण ठेवायचा आहे फ्रिक्वेन्सी दोन ठेवायची आहे आणि मॅग्नेट्यूड जो आहे ऑप्शन तीन नंबरला तर मॅग्नेट्यूड हा इथून सिम्पली आपण पंचेचाळीसच ठेवायचा आहे ओके तर वरचा अँगल जो आहे तो पंचेचाळीस आणि मॅग्नेट्यूड देखील पंचेचाळीस ठेवायचा आहे थोडासा कमी जास्त झाला तर चालेल ओके तर इथून मी व्यवस्थित सेट करून घेतो चव्वेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे पंचेचाळीस झाला आहे आणि हा देखील आपण इथून पंचेचाळीस ठेवूया ओके तर एक वेळेस प्ले करून बघूया आपण प्ले केल्यानंतर आपला इमेज आता शेक होईल ओके तर त्यानंतर प्रत्येक इमेजला ही स्टेप करण्याची काही गरज नाही तर या इमेजवरती टच करायचं आहे इपेक्ट्सवरती जायचं आहे आणि इथं तीन डॉट जे कॉपऱ्यात आहेत त्यावरती टच करून इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत जो पुढचा इमेज आहे त्यावरती टच करायचा आहे इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि या तीन डॉटवरती टच करून पेस्ट इफेक्ट ओके तर सगळ्या इमेजेसला आपण ही प्रोसेस करायची आहे इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट ओके तर पुढं तीन ते चारच इमेजेस आहेत तर सगळ्या इमेजेसला आपण हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करायचा आहे काही जणांच्या मोबाईलला प्रीसेट लिंक ओपन होत नाही त्यामुळे आपण डायरेक्ट हा इफेक्ट तयार कसा करायचा ते सांगितलं आहे ओके आणि हा इफेक्ट जास्त अवघड देखील नाही फक्त एकच स्टेप आहे यामध्ये ओके तर सगळ्याला पेस्ट इफेक्ट आपण केल्यानंतर एक वेळेस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसणार आहे ओके तर इमेजमध्ये काय करायचं इमेज जे आहे ते थोडेसे असे झूम करायचे आहेत जेणेकरून आपल्याला फक्त मॉडेलचा फेस दिसेल ओके म्हणजे इफेक्ट एक चांगला आपला दिसून जाईल तर व्यवस्थित अशा प्रकारे सगळे इमेजेस सेट करून घ्या ज्या इफेक्ट इमेजला आपण इफेक्ट दिला आहे तर ते इमेजेस सगळे अशा प्रकारे झूम करून घ्या जेणेकरून त्याचा फेस व्यवस्थित दिसून जाईल ओके तर मित्रांनो आपण सगळे इमेजेस जे आहेत ते सेट देखील केले आहेत त्यानंतर आपला लोगो जो आहे तो लोगो फक्त ॲड करायचा बाकीचं जास्त काही इफेक्ट्स वगैरे ॲड करायचे नाहीत तर सिम्पली प्लसवरती टच करायचा आहे इथं इमेज अँड विडिओवरती जायचं आहे आणि जो आपला लोगो आहे तर तो लोगो आपण ॲड करून घेऊया मित्रांनो असा लोगो जर तुम्हाला बनवायचा असेल तुमचा स्वतःचा तर सिम्पली डिस्क्रिप्शनमध्ये एक मी लिंक देईन लोगो कसा बनवावा तर तो व्हिडिओ बघून तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारचे लोगो बनवू शकता ओके तर हा लोगो आपण ॲड केला आहे आणि इथं मू अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे आणि याची साईज थोडी इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती टच करून कमी करून घ्यायचे आहे ओके म्हणजे जास्त मोठी ठेवू नका आणि हा लोगो आपण अशा प्रकारे बरोबर सेंटरला खाली या ठिकाणी सेट करून द्यायचं आहे ओके okay. त्यानंतर लास्टला यायचं आहे लास्टपर्यंत यायचं आहे जो लोगो आहे त्यावरती टच करून लास्टपर्यंत यायचं आहे आणि लास्टपर्यंत आल्यानंतर या दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे म्हणजे लोगो पूर्ण व्हिडिओवर येईल ओके okay. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मध्ये आधी तुम्हाला कुठंतरी वॉटरमार्क द्यायचा असेल तर सिम्पली यावरती टच करा यावरती टच केल्यानंतर इथून डुप्लिकेट करू शकता ही लेअर इथून कॉपी लेअर किंवा डुप्लिकेट लेअर करू शकता तर ही लेअर आपण कॉपी केलेली आहे ही थोडीशी वरती घेऊ आपण इथं कुठंतरी या ठिकाणी घेऊया आणि इथून थोडीशी मोठी करू ओके तर मोठी केल्यानंतर परत ही जी मोठी लेअर आहे त्याला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीवरती जाऊया आणि ऑपॅसिटी पूर्ण कमी करून घेऊया म्हणजे एक दहा ऑपॅसिटी ठेवूया जेणेकरून व्हिडिओवरती आपल्याला कुठंतरी असा वॉटरमार्क आपला दिसेल नावाचा कारण खूप काय सारे लोक जे आहेत ते व्हिडिओ झूम करतात आणि लोगो फक्त गायब करून लोगो दुसऱ्याचा व्हिडिओवरती लोगो टाकून व्हिडिओ आपल्या नावाने सेव्ह करतात तर तसं होऊ नये यासाठी आपण कॉपीरायटेड म्हणून एक सेंटरला लोगो देऊन टाकू ओके तर हा व्हिडिओ जो आहे तो आता फायनली आपल्याला सेव्ह करायचा आहे तर कोपऱ्यामध्ये वरच्या टच करायचा आहे या ठिकाणी आणि तो व्हिडिओ दिसेल त्यावरती सिम्पली टच करून प्रिपेरिंग टू एक्सपोर्ट होईल आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल तर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर पुढची स्टेप मी तुम्हाला सांगतो ओके okay, तर मित्रांनो शंभर टक्के आपल्या एक्सपोर्टिंग झाल्यानंतर लास्टला इथं असे दोन तीन ऑप्शन दिसतील तर सिंपली सेववरती टच करायचं आहे म्हणजे सेव डू टू गॅलरी म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होईल ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवाज थोडा खराब येत असेल कारण तब्येत बरोबर नाही तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर भेटू उद्याच्या का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र